नमस्कार, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांतिनिकेतन प्राथमिक शाळा, मी सहशिक्षक एस आर शेळके, विषय मराठी, वर्ग तिसरा, लेक्चर 14वा, पाठ आहे 12वा, प्रवास कचऱ्याचा। तर 12व्या पाठामध्ये आपण प्रवास हा जो कचऱ्याचा आहे हा पाठ पाहणार आहोत। म्हणजे या पाठाचा परिचय थोडक्यात सांगायचा म्हटलं तर इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये ज्या बाई होत्या शिक्षिका, तर शिकवणाऱ्या त्या बाईंनी मुलांच्या सहभागाने एक उपक्रम त्या वर्गामध्ये राबवला। तर त्यांनी मुलांना ओला कचरा आणि सुका कचरा या दोन्हीमधील फरक सांगितला आणि नंतर या कचऱ्याचा प्रवास समजावून सांगितला आणि या कचऱ्यामध्ये या कचऱ्याचे काय उपयोग आपल्याला आहेत ते या पाठामधून आपल्याला समजणार आहे। तर आपण मागच्या पाठामध्ये संत गाडगेबाबांचा स्वच्छतेविषयीचा पाठ आपण अभ्यासला आणि एका शाळेतील इयत्ता 3वीत शिकवणाऱ्या ज्या बाईंनी हा उपक्रम सादर केला तो आपल्याला या पाठामध्ये आपल्याला तो वाचायचा आहे। तर 3वीच्या वर्गातल्या मुलांनी त्या ठिकाणी एक आठवडा दररोज राबून शाळेचं मैदान, शाळेची मागची बाजू सगळे वर्ग लख केले होते। बाईंनी मुलांना कागदाचे तुकडे, पुठ्ठे, रद्दी पेपर, वाळलेले गवत एका डब्यात टाकायला सांगितले होते। फळांच्या साली, कोई, बिया दुसऱ्या डब्यात टाकायला सांगितल्या। असे का बरं असा प्रश्न, हा प्रश्न अनेक मुलांना पडला होता। पा त्या ठिकाणी बाईंनी काय केलं, दोन डबे घेतले, त्या दोन्ही डब्यामध्ये एका डब्यामध्ये बाई काय म्हणाल्या, आता तुम्ही काय करा, शाळेचं जे मैदान हे स्वच्छ करा, शाळेच्या पाठीमागची जी बाजू आहे ती स्वच्छ करा। आणि हे सगळे वर्ग लख केले होते, लख म्हणजे स्वच्छ, लख म्हणजे कसे स्वच्छ केलेले होते। आणि मग बाईंनी मुलांना काय सांगितलं, कागदाचे जे तुकडे आहेत, जे पुठ्ठे आहेत, रद्दी पेपर आहेत, वाळलेलं गवत आहे, हे काय करायचं, तुम्ही एका डब्यामध्ये टाकायचं आणि दुसऱ्या डब्यामध्ये काय टाकायचं, फळांच्या साली, कोई, बिया हे दुसऱ्या डब्यामध्ये टाकायचं। आणि असं सांगितल्यावर मुलांना प्रश्न पडला, ह्या डब्या हा तर सगळा कचराच आहे पण हा बाजूला करा, तो बाजूला करा, असा प्रश्न अनेक मुलांना का पडला। तर फळांच्या साली काय आणि कागदाचे तुकडे काय, कचरा तो कचराच, मग वेगळं टाकून नेमकी करायचं काय। तर त्या ठिकाणी नीला वर्गात होती, नीलाने काय केलं, बाईंना विचारलं। तर मग तेवढ्यात बाई म्हणाल्या, मला वाटलंच होतं का हा प्रश्न तुम्हाला पडणार, कचरा वेगवेगळा करण्याचं कारण काय। बाई म्हणाल्या, कचरा वेगवेगळा करण्याचं कारण काय आहे, प्रत्येक प्रकारच्या कचऱ्याला हा प्रवास हा वेगवेगळा असतो, अशा बाई त्या ठिकाणी म्हणाल्या। म्हणजे कोणताही कचरा असो प्रत्येक कचऱ्याला प्रवास हा वेगवेगळ्या पद्धतीचा असतो। आता तुम्हालाही मुलांना आश्चर्य वाटलं, आता प्रवास कचरा कुठे चालतो का, आणि मग हा कचरा चालत नाही काही नाही आणि याचा प्रवास कसला, असं मुलांना त्या ठिकाणी आश्चर्य वाटलं। मग आपल्या परिसरात कचरा डब्यात भरून ठेवला तर पुढे त्याचं जे काही होतं तो त्याचा प्रवास। पा हे कागदाचे तुकडे, पुठ्ठे, वाळलेले गवत यांच्यापासून काय होतं माहीत आहे का तुम्हाला, बाई त्या ठिकाणी विचारली। बाई म्हणाल्या, आता तुम्हाला मी हे जे वेगवेगळे डबे करायचे सांगितले त्या ठिकाणी हे कागदाचे तुकडे आहेत, पुठ्ठे आहेत, वाळलेलं गवत हे एका डब्यामध्ये टाकायचं सांगितलं, पण याचं पुढं काय होतं हे तुम्हाला माहीत आहे का। तर मग त्या ठिकाणी बाई त्यांना समजून सांगू लागल्या, त्याचा पुन्हा लगदा बनवून वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू, डब्या, खेळणी, पेन पेन्सिल, खोकी असं काय काय बनवता येतं असं त्यांचा, तसंच त्यांचा पुन्हा कागदही बनवता येऊ शकतो, बाई म्हणाल्या। पा बाईने सांगितलं त्यांना, आता हे आपण कागदाचे तुकडे, पुठ्ठे, वाळलेलं गवत हे एका बाजूला केलं पण याच्यापासून याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू या कागदाच्या तुकड्याच्या, पुठ्ठ्याच्या आपल्याला करता येतात, शोभेच्या वस्तू असेल, डब्या असतील, खेळणी असेल, पेन पेन्सिल असेल, खोकी असेल, असं काहीही त्याचं आपल्याला पुन्हा बनवता येऊ शकतं, त्या ठिकाणी बाई म्हणाल्या।
तेवढ्यात त्या वर्गामधला जो जयंत मुलगा होता तो काय म्हणाला, किती घाण वास येतो या कचऱ्याचा. त्या ठिकाणी त्याला प्रश्न पडला त्या जयंतला, विद्यार्थ्याला. तो म्हणाला, बाई ह्या कचऱ्याचा किती घाण वास येतो. मग त्यावेळेस म्हणतात, अरे जो वास आपल्याला घाण वाटतो तो वास त्या कचऱ्यातून बाहेर पडणाऱ्या वायूचा असतो. असा वायू घरामध्ये सरपणाऐवजी इंधन म्हणून वापरण्यात येतो. या सडलेल्या कचऱ्याचं उत्तम खत बनवता येतं आणि शेतीसाठी असं खत अगदी उपयोगी असतं. त्या ठिकाणी बाईने समजून सांगितलं. आता जो ओला कचरा होता तो जयंत म्हणल्यानंतर तो ओल्या कचऱ्याचा किती घाण वास येतो. मग बाईने त्याला समजवून सांगितलं, ह्या ओल्या कचऱ्याचा सुद्धा आपल्याला उपयोग असतो. आता त्या कचऱ्या ओल्या कचऱ्याचा जो वास येतो तो वास कशाचा असतो, त्या कचऱ्यामधून निघालेल्या वायूचा त्या ठिकाणी तो वास असतो. आणि असा जो वायू आहे, वायू असतो हा घरामध्ये सरपण म्हणजे जे लाकडं आपण वापरतो त्या सरपणऐवजी इंधन म्हणून वापरण्यात येतो. आणि यामध्ये सडलेले जो कचरा असतो, या सडलेल्या कचऱ्याचे एक उत्तम आपल्याला चांगल्या प्रकारे शेतीसाठी खत बनवता येतं. त्या ठिकाणी म्हणजे कचरा हा नुसता कचरा नाही, त्याचे अनेक फायदे आपल्याला, अनेक उपयोग आपल्याला करता येतात. खराब कागदापासून पुन्हा नवा कागद, शोभेच्या वस्तू, मजाच आहे की नाही, मुले म्हणाली. म्हणजे त्या ठिकाणी आपण पाहतो ओल्या कचऱ्यापासून आपल्याला खत बनवता येतं. आणि आपण पाहतो खेडोपाडी जे गाय बैल असतात यांचं जे विष्ठा असते, मलमूत्र असतं, तर याच्यापासून कचरा हा आपण एका बाजूला करतो आणि त्याला आपण तो कुठे टाकतो, एका साईडला टाकतो, उकांडा म्हणून. आणि त्याच कचऱ्याचा उन्हाळ्यामध्ये जर आपण शेतामध्ये तो कचरा जर वापरला तर त्या जमिनीमध्ये त्या जमिनीचा कस वाढला जातो आणि मग त्या पिकासाठी ते खत म्हणून त्याचा उपयोग होतो. म्हणजे अशा पद्धतीने या ओला कचऱ्याचा आपल्याला उपयोग करून घेता येतो. म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळा कचरा हा वेगवेगळ्या प्रवासाला जाणार म्हणून तो वेगळाच ठेवायला हवा. आणि सर्व मुलांनी ठरवलं की आपण आपल्या घरीसुद्धा असाच ओला व सुका कचरा वेगवेगळ्या डब्यात ठेवायला हवा. म्हणजे पहा, आपण पाहतो आजही आपण पाहतो सकाळी आपल्या दारामध्ये घंटा गाडी येते. तर ही गाडी काय सांगते, सकाळी आल्यानंतर ओला कचरा आणि सुका कचरा ते लोकसुद्धा काय करतात, आपल्याकडून ओला कचरा बाजूला घेतात आणि सुका कचरा बाजूला घेतात. का? कारण ते सुद्धा तो कचरा वेगवेगळा ठेवतात. म्हणजे त्या कचऱ्याचे अनेक फायदे आपल्याला माहीत आहे. आणि अशा पद्धतीने आपण आता थोडक्यात पुढं ते शब्द दिलेले आहेत त्याचं वाचायचं आणि त्याचं वर्गीकरण करायचं. तर काय, आता पहा, केळ्यांच्या साली, कागद, शिळे अन्न, खरकटे, फुटका कप, सडलेली फळे, तुटके पेन, कॅरी बॅग, खराब वहीचा पुठ्ठा, पालेभाज्यांची देठे, फळांच्या साली आणि तुटकी खेळणी. पहा, आता हे जे तुम्हाला दिलेलं आहे वस्तू, तर खाली सुका कचरा आणि ओला कचरा केलेला आहे. तर आता याच्यामधून आपल्याला निवडून टाकायचं आहे सुका कचऱ्यामध्ये काय टाकायचं आहे आणि ओल्या कचऱ्यामध्ये काय टाकायचं. आता केळ्यांच्या साली हे कोणत्या याच्यामध्ये येतील, ओल्या कचऱ्यामध्ये. कागद सुक्या कचऱ्यामध्ये, शिळे अन्न ओल्या कचऱ्यामध्ये, खरकटे ओल्या कचऱ्यामध्ये, फुटका कप सुका कचरा, सडलेली फळे ओला कचरा, तुटके पेन सुका कचरा, कॅरी बॅग सुका कचरा, खराब होईचा पुठ्ठा सुका कचरा, पालेभाज्यांची देठे ओला कचरा, फळांच्या साली ओला कचरा आणि तुटकी खेळणी सुका कचरा. म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने आपण वर्गीकरण करायचे, कोणत्या डब्यामध्ये काय टाकायचे हे आपण, आपल्याला हे समजतं ओला कचरा आणि सुक्या कचऱ्यामध्ये हा जो फरक आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला या पाठामध्ये ओल्या कचऱ्याचे उपयोग सांगितले, सुक्या कचऱ्याचेही उपयोग, त्या ठिकाणी फायदे आपल्याला सांगितलेले आहेत.
तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी हा कचरा बद्दल आपण माहिती पाहिलेली आहे। धन्यवाद। आता पुढच्या लेक्चरमध्ये 15वा जो लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण 13वी जी कविता आहे प्रकाशातले तारे तुम्ही ही आपण पाहणार आहोत।